कोल्हापूरच्या बिझनेस कोर्सला भेटल्यानंतर जरा असं वाटलं की ज्या आईला माणसं गेली मंगळावर आणि आम्ही आहेत डोंगरावर, तर आता मी आलो इथं चिकन अफेअरला. मुंबईकर निखिल फेमस यूट्यूबचा मोठो ब्लॉगर होता आणि त्यावेळेला आम्ही लद्दाख बिदाखला जायची स्वप्न बघायचं. तर परवाची लढत तर झाली ट्रेंडिंग मध्ये, आरटीओ वाल्यांनी एक विषय उचलला माहिती आहे, सायलेन्सर वर बुलेटच्या हे फिरवायचं रोड रोलर, तसं काही व्हायचं नाही नव्हतं त्याच्याबरोबर. पण विषय काय झाला की समोरच्या जे एक्स वाय झेड जेव्हा आहे त्याचे काही फॉलोअर्स येऊन आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला आहेत की त्याची बॉय तू कॉपी केलंस असं म्हणायला लागले, म्हणजे त्याला आम्ही कॉपी करावले असं. ते याच्यासारखं झालं तुझं कॅरेमिना तिने रोस्टिंगचा विषय एकदम वरती नेऊन ठेवला. वेट, जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कोल्हापूरचे बिझनेस कोच भेटायला आलेले आहेत आम्हाला. आमचं नशीब कुठंतरी लई मोठं आहे, काय म्हणताय? तर यांचं नाव आहे स्वराज पाटील. व्हिडिओ कशाला करायला? अरे भाई, आपण युट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकलोय, इंस्टाग्रामवर एका मिनिटामध्ये मला व्यक्त होता येत नाही, यासाठी 10 मिनिटाचे 10 दिवस 10 व्हिडिओ टाकायचं चॅलेंज घेतलेला आहे. त्यातला हा एक चौथा पार्ट आहे आणि तू पण ये युट्यूबला, लाईक कर, शेअर कर, कमेंट कर आणि नवीन काय असलास तर सबस्क्राईब कर. चीन टपाक डमडम. कोल्हापूरच्या बिझनेस कोर्सला भेटल्यानंतर जरा असं वाटलं की ज्या आईला माणसं गेली मंगळावर आणि आम्ही आहेत डोंगरावर, तर आता मी आलो इथं चिकन अफेअरला. पाहुण्यासनी भेटाय. ओ पाहुणे काय चेहरा दाखवा, पुरीक्या मागे लागणार नाहीत काळजी करू नका, या इकडे. आमची केस सळली नाही, भांग पाडून या मग व्हिडिओ करूया. कोल्हापूरचे पहिले मोटो ब्लॉगर आलेले आहेत आम्हाला भेटायला आणि आज आम्ही त्यांचा अचानक ठरलेला पॉडकास्ट घ्यायला लागलो चिकन अफेअर मध्ये. इथं मालक आहे चिकन अफेअरची. नमस्कार, मी कोल्हापूरकरशी आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आपल्याबरोबर आज आहेत कोल्हापूरचे पहिले मोटो ब्लॉगर आणि त्याचबरोबर ॲटोमोबाईल क्रिएटर योगेश खूत. नमस्कार योगेश. पहिला प्रश्न असा आहे की मोटो ब्लॉगिंगच का करायला सुचलं, म्हणजे बाकी सगळी फूड ब्लॉग करतात, हां ट्रॅव्हल ब्लॉग करतात, म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये जाते, पण मोटो ब्लॉगिंग आणि ॲटोमोटिव्ह क्रिएटर का बनावं? हां, मी जेव्हा चालू केलं होतं 2016 त्यावेळी फूड ब्लॉगिंग वगैरे असलेल्या कन्सेप्ट नव्हती त्यावेळेस जास्त. त्यावेळेला मुंबईकर निखिल फेमस यूट्यूबचा मोटो ब्लॉगर होता आणि त्यावेळेला आम्ही लद्दाख बिदाखला जायची स्वप्न बघायचो, तर तेच बघून मग मी स्वतःचं यूट्यूबला फोन करत पण नव्हतो त्यावेळेला, मग मी मोटो ब्लॉगिंग वगैरे चालू केली. कधीची गोष्ट आहे ही? 2016 जिओचं इंटरनेट सगळं हे झालं, फ्रीमध्ये मिळायला लागलं, त्यावेळेला आम्हाला यूट्यूब सगळं कळायला लागलं. मग त्यामधनं मग मला ते मुंबईकर निखिल कळाला, त्यानंतर मोटो ब्लॉगिंगची आवड मग निर्माण झाली. गाड्यांची नुसती आवड होतीच, पहिल्यापासून 18 पूर्ण झाल्या पल्सर 135 घेतलेली, त्यानंतर R15 घेतली, त्यानंतर लद्दाखला जायची क्रेज वाढली, म्हणून लद्दाखला त्यावेळेस असं वाटायचं की फक्त बुलेटच घेऊन जाऊ शकतो, मग त्यावेळेस मग क्लासिक 500 घेतली आणि ती घेतली, मग त्यानंतर रायडिंग वगैरे चालू झालं, मग त्यातनं मोटो ब्लॉगिंग कळाली, मग मोटो ब्लॉगिंगची आवड पण निर्माण झाली, मग ते चालू झालं मग ब्लॉग्स वगैरे युट्यूबला. पण ॲटोमोटिव्ह क्रिएटर म्हणून जेव्हा काम करतोय त्याच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे ना, त्यातली आवड आहे ठीक आहे, त्यातलं नॉलेज पण पाहिजे. आता मी व्हिडिओ बघतोय, रील्स बघतोय, किंवा ते कसं, म्हणजे कुठनं शिक्षण झालं त्या गोष्टीचं किंवा शिक्षण काय झालं तुम्ही? शिक्षण तसं बघायलं तर आर्ट्सचा मी विद्यार्थी, तर त्यात ते म्हणजे माझं ते जे बॅकग्राऊंड आहे त्याच्याशी ते ऑटोमोबाईलचा काही संबंध नाही, फक्त आणि फक्त ते आवड आहे, गाड्यांची आवड पहिल्यापासून लहानपणापासून गाड्यांची क्रेज आहे त्यात. त्यामुळं माझी आता माझं काही इंजिनिअरिंग गाड्या घरात माझ्याकडे आता सध्या 2-व्हीलर माझ्याकडे डॉमिनार आहे आणि ही आहे आपली क्लासिक 500 आहे रॉयल एनफिल्ड. सगळ्या गाड्या किती? सगळ्या आता आणि ज्युपिटर आहे आणि कार आहे. माणसं किती आहेत घरात? खरं तर माणसं तिघच किती? 4 गाड्या. 4 गाड्या. म्हणजे ही एक असते प्रकार की मोटो ब्लॉगर किंवा ऑटोमोटिव्ह क्रिएटर असले की अजून गाड्या घ्यायचं डोक्यात असतं. घरात माणसं 3 आणि गाड्या 4. आणि परवा दिवशी बोलालास की आणि कुठेतरी गाडी घ्यायची ड्रीम बाईक आहे, ती कुठली गाडी? ती कवासाकीची निंजा 1000 आहे, स्पोर्ट्स टूरर म्हणतात त्याला, 1000 cc इंजिन आहे ते, त्याला ती घेऊन पूर्ण भारतभर फिरायचे. पण परवा जी लढत तर झाली ट्रेंडिंग मध्ये, आरटीओ वाल्यांनी एक विषय उचलला माहिती आहे, सायलेन्सर वर बुलेटच्या हे फिरवायचं रोड रोलर, तसं काही व्हायचं नाही नव्हतं त्याच्याबरोबर. तसं त्यावर नाही होणार, आपल्याला बुलेट नाही आहे सोड, माझा अजून पण तोच आहे, गोल्ड स्टारच वापरते फाटफाट पडा, आता थांबवायचं जरा कमी केलं सोड. घाबरालच की परवा व्हिडिओ टाकलायच की स्टोरीला लावलेला होतास, घेऊन कसं जाऊ गाडी? होय, म्हणून मी महिनाभर जवळपास काढली नव्हती बुलेट बाहेर, आता जरा असं शांत झालंय म्हणून जरा घेऊन फिरावलंय, पण तो आवाज काढत नाही त्या गाडीचा, मी सोड ते रिलॅक्स फिरतोय, कवासाकी घेतली तर तिचा आपण एक्झॉस्ट नाही काढणार. इंस्टाग्राम पेज तुझं एकदम फास्ट ग्रोविंग आहे बरोबर, एकदम फास्टात चालू आहे, 20-22 हजार किती दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर आपण बघितलो आणि आता 23,000 काहीतरी समथिंग फॉलोअर्स आहेत बरोबर. ते इंस्टाग्राम जेव्हा तू एखाद्या ठिकाणी जातोस प्रमोशनला किंवा गाड्यांचं दाखवायला, तिथे तुला एखादा चांगला अनुभव आणि वाईट अनुभव दोन्ही पण अनुभव मला शेअर कर.
तिथे गेल्यानंतर ते दुकानदार कशा पद्धतीनं तुला ट्रीट करतात, किंवा सुरुवातीला एकदम तू चालू केलास त्या त्या दुकानात एखाद्या प्रमोशनला गेलास, तिथे गेल्यानंतर ते दुकानदार कशा पद्धतीने ट्रीट करायचं तुला? आता ते दुकानात म्हणजे आता मी डीलरशिपचं विचारतो, मी सेकंड हँड गाड्यांचं ते हे करतो, व्हिडिओ करते, तिथं वाईट एक्सपिरियन्स असं काही आलेलं नाही, कारण की ते सगळे ओळखतात म्हणूनच बोलवतात, व्यवस्थित ट्रीट करतात चांगलं, आणि तसं नाही वाईट एक्सपिरियन्स नाही. सुरुवातीला तू स्वतः गेला असेल की जरा एक अनुभव म्हणून, जसं आता फूड ब्लॉगर जातात ब्लॉगिंग करायचं, स्वतःहून मी ह्याच्यासाठी गेलो होतो, विंटेज वगैरे गाड्यांचे व्हिडिओ करायला मी फिरत होतो स्वतः, तर त्यावेळी पण ते व्यवस्थित म्हणजे असं कॉन्टॅक्टमधूनच गेलो होतो, तिथं बॅड एक्सपिरियन्स असं काही आलेलं नाही, सगळेजण असं म्हणजे काय तर म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बनवणार म्हणजे असं एक्सायटेडच असतं, त्यामुळे काय असं नाही वाईट अनुभव नाही सर. पण मला सांग युट्यूब मध्ये तू किती वर्ष झालंयस? 2016 पासून मी युट्यूब चालू केले, हा त्यात मोटू ब्लॉगिंग पासून चालू केली होती, मोटू ब्लॉगिंग थोडं मग बंद केलं. तीन किती वर्षापूर्वी मोटू ब्लॉगिंग चालू केलं? 2016 मोटू ब्लॉगिंग चालू केलं, 19 पर्यंत मोटू ब्लॉग करत होतो, त्यानंतर थोडं कमी केलं, त्यानंतर मी वेगळ्या एका कॅटेगरीमध्ये घुसलो युट्यूबमध्येच, एंटरटेनमेंटची कॅटेगरी आहे, फिल्मी मराठी म्हणून माझं चॅनल होतं, 1.5 लाख सबस्क्रायबर होते, त्यानंतर अजून एक फिल्मी मराठी 2.0 पण होतं, त्याला 90,000 सबस्क्रायबर होते, तर ते एंटरटेनमेंटच्या कॅटेगरीमधलं होतं. कशानं उडली ती म्हणजे मला समजलं, त्याला आपल्याला सिल्वर प्ले बटन पण मिळाले, म्हणजे कोल्हापुरात मराठी चॅनल असं त्यावेळेला कुठलंच म्हणजे पहिलंच चॅनल होतं आपलं, ते आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळालं त्याच्यात. ते असं झालं की त्याच्यावर झी मराठीचा हे असायचे, फोटोज वगैरे असायचे, त्या फोटोजमुळे थोडासा प्रॉब्लेम आला, कॉपीराईट आलं आणि एक चॅनल उडलं. प्रॉब्लेम झाला की सगळेच चॅनल ते एका ॲडसेन्सला लिंक होते. युट्यूबचा असा नियम आहे की जेवढे चॅनल लिंक आहेत त्यातले एक चॅनल जर डिलीट झालं तर त्याच्याबरोबर सगळे चॅनल डिलीट होतात, त्यामुळे मोटो ब्लॉगचे चॅनल पण त्यात उडले. आपली पण त्यावेळेला भांडणं झालती माहिती आहे, मी 2018 मोटो ब्लॉगिंग करत होतो आणि तू 2017 मला टाकलास पोस्ट, पण रिसेंटली मी एका ठिकाणी बघितलं काय, एक जण नवीन आली पोरग मार्केटला, अशी बरीच आहेत, एकच जण नाही अशी बरीच आहेत, आणि ह्या ठिकाणचा पहिला मोटो ब्लॉगर, ह्या ठिकाणचा पहिला ॲटोमोटिव्ह क्रिएटर, हे ऐकल्यानंतर तुझी कशी परिस्थिती होती? म्हणजे आपण मला माहीत आहे, सगळ्या जनतेला माहीत आहे की तू पहिला मोटो ब्लॉगर किंवा ॲटोमोटिव्ह ब्लॉगर आहेस, हे लोकांचं हे प्रकार बघितलं तुला कसं वाटतं? हे ॲक्च्युली पहिल्यापासून मला अजिबात आवडत नाही, पहिला म्हणून मी आतापर्यंत सिल्वर प्ले बटन मिळालं त्याची पण कधीच कुठं ॲडव्हर्टाईज केलं नाही, कोल्हापुरात माहीत पण नव्हतं लोकांना की आपल्या कोल्हापुरात कोणाला तर सिल्वर प्ले बटन वगैरे मिळालं. मोटो ब्लॉगिंग पण करत होतो, रायडिंग आपले कोअर ग्रुप आहे आमचा, MH 09 12 म्हणून ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना माहिती आहे की मोटो ब्लॉग वगैरे मी तेव्हापासून 2016 मी करतो, तर असं आम्ही कधीच कोणच काही केलं नाही की आम्ही पहिला वगैरे असं काहीच केलं नाही. पण आत्ता एक जण आलेले आहेत, आता मला वाटते महिनाभर पण झालेलं नसेल त्यांना, ती लोकं डायरेक्ट यायलात, बायोमध्ये टाकायलात पहिला कोल्हापूरचा ऑटोमोटिव्ह कॉन्टेंट क्रिएटर वगैरे टाकायलात, ते बघून पण मला काय वाटलेलं नव्हतं, ठीक आहे टाकू दिलं म्हटलं, काय आता एवढं काय विषय नाही आपल्याला, कुठं काय इंस्टाग्रामवरनं काय लई मोठा त्याचा फरक पडणार नाही म्हणून सोडून दिलं. पहिला पण जसं आम्ही काय त्याची काय पब्लिसिटी करत नव्हतो तसंच आत्ता पण ते सोडून दिलं. पण विषय काय झाला की समोरच्या जे XYZ जे आहे त्याचे काही फॉलोअर्स येऊन आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला की त्याची बायो तू कॉपी केलेस असं म्हणायला लागलं, म्हणजे त्याला आम्ही कॉपी करावलं असं. ते याच्यासारखं झालं तुझं, कॅरेमिना तिने रोस्टिंगचा विषय एकदम वरती नेऊन ठेवला आणि बऱ्यापैकी पहिला रोस्टर म्हटला तरी चालेल त्याला, की वल्गर शब्द वापरून वगैरे, पण पहिला रोस्टर होता तो, ते कोणतरी दुसऱ्यानं चालू केला व्हिडिओ आणि त्याला जाऊन ती कॅरी कॉपी म्हणायची, म्हणून ते इकडे वेगळं झालं. रॉनी शो वगैरे होते, हा कॅरी कॉपी होते, कॅरीचं कॉपी करतो त्याला म्हणायचे त्यावेळेला, तसाच प्रकार झाला. तसा प्रकार तो झाला आणि तसा व्हायला नसायला पाहिजे, कारण की आपण कित्येक महिना इंस्टाग्रामवरचं पण नोव्हेंबरपासून पेज आहे आणि एकदम प्रोफेशनल सगळे व्हिडिओ आहेत, A to Z सगळं, म्हणजे एकदम त्याचं ऑडिओ असू दे नाही तर व्हिडिओ असू दे सगळं टॉपनच सगळं मी बनवतो आहे, आणि एकदम ते ऑटोमोटिव्ह आणि मोटो ब्लॉग्स किंवा आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स तेच असते आपला कंटेंट, फूड ब्लॉग तर अजिबात त्यात नसतं, शक्यतो गावकाव तर कुठेतरी मी गेलो मला एक्सपिरियन्स काय तर असला तर तेच तेवढं टॉप, रिअल रिव्ह्यू आणि रिअल ब्लॉगर ते सगळं तेच असते. मग ते अचानक असं कोणतरी आलं हे केलं की आणि त्यात वाईट वाटलेलं नव्हतं सोडून मला ते काय लिहू दे म्हटलं, मी पण मग लिहून टाकलेलं, पण नंतर कोणतरी आलं आणि तू कॉपी करतोस त्याला तसं म्हणल्यावर मग ते हे झालं मला असं, मग ते वाईट वाटलं, अरे असं काय म्हणलं, त्याचं प्रूफ असणार किती प्रूफ आहेच की तुला मी मागच्या वेळेला तू मोटो ब्लॉग तू म्हणजे 17 मला दाखवलं, तुला 17 ते पाठवलेलं मी, पण तू 16 आहेस त्यामुळे, हा त्यावेळापासून मी आपलं गाड्यांचं वगैरे ऍक्सेसरीज इन्स्टॉलेशन वगैरे ते पण व्हिडिओ करत होतो. मोटो ब्लॉग म्हणजे फक्त मोटो ब्लॉग नव्हतं, ऑटोमोटिव्ह कॉन्टेंट त्यात होताच, गाड्यांवर फॉग लाईट्स इन्स्टॉल करायचे, हजार्ड लाईट्स DIY कसं 10 रुपयाचे स्विच घेऊन फक्त आपल्याला हजार्ड लाईट्स हे करता येतात इन्स्टॉल करता येतात स्टॉक ते,
तर असे पण सगळे ऑटोमोटिव्ह सगळे कॉन्टेंट होते त्यापासून. मोटो ब्लॉगर म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला योगेशनं अत्यंत चांगल्या रीतीनं समजावून सांगितलेली आहे. आणि आता येणारे जे नवीन लोक आहेत की नाही किंवा इन्फ्लुएन्सर प्रमोटर्स किंवा ब्लॉगर्स असतील त्यांनी ही गोष्ट समजून घ्या की भावांनो हा माणूस बऱ्याच काळापासून इथंपर्यंत यायला त्यानं कष्ट घेतलेला आहे. त्यामुळं मी पहिला पायोनियर कोल्हापुरातला ब्लॉगर आहे म्हणून कुठेही कोण शिक्का लावून फिरवू नका कारण ही गोष्ट चुकीची आहे. प्रत्येकाचं काहीतरी चाललेलं असते मागं. तर आजचा पॉडकास्ट इथंपर्यंतच. ॲक्च्युअली हा ब्लॉग आहे 10 मिनिटाचा आणि त्यामध्येच आपण पॉडकास्ट घेतलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या प्रियजनांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून योगेश कुर ज्या सेगमेंटमध्ये काम करायला लागला आहे त्या सेगमेंटमध्ये जर नवीन मुलं येणार असतील तर त्यांना या गोष्टीचा फायदा होईल. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन व्यक्तीसोबत किंवा याच व्यक्तीसोबत. तर पुन्हा भेटू. जय श्रीराम. जय श्रीराम. तर हा होता आपला योगेश बरोबरचा पॉडकास्ट आणि हे आहे चिकन अफेअर. ॲम्बियन्स बघू शकताय. आ कुठंतरी अमेरिकेत गेलेल्याचं फील आहे. आणि हे त्यांचं मिल कॉम्बो जाईल आणि बाकीचं मेनू कार्ड तिथं पडले पण मी ते दाखवणार नाही. तुम्ही इथं येऊन भेट द्या आणि ते मेनू कार्ड घ्या आणि बघा आतमध्ये लेप लेप भारी भारी काय काय पदार्थ आहेत. अगदी म्हणजे KFC आणि मॅकडी झक मारते याच्यासमोर. एवढी भारी टेस्ट आहे. मी 4-5 वेळा येऊन गेलो. तुम्ही एकदा जरी येऊन गेला तरी 100% तुम्ही या चिकन अफेअरच्या प्रेमात पडणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्याबरोबर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. संपर्क बंद कर. तू पहिल्यांदा पडकास झालेस मग काय.